आज या ठिकाणी मी सांगतो तुम्ही लिहून घ्या आपल्या डायरी, त्याचं कारण या देशाचा नागरिक असल्याची मला लाज वाटते आणि जे फासावर गेले त्यांनाही वाटत असेल ते त्या दिवशी मला वर्ण अश्रू घालून पाठिंबा देतील। कारण काय, आयपीएलचा कर माफ केलं, एक आवाज नाही उठला समाजातनं कशासाठी, काय म्हणजे आयपीएल काय समाजाची सेवा करतो, मला एक समजावून सांगा, आयपीएलचा कर का माफ व्हावा आणि शेतकऱ्याला जास्त सबसिडी त्याच्याऐवजी का मिळू नये, याचं मला लॉजिक सांगा, याचा तर्क मला कळला तर मी सांगेन। आणि यावर जर कोणी लिहिलं आणि त्या संपादकाला दम आला की काय रे पाहिजे का तुला काढू का फाईल, की संपादक घाबरले कारण त्यांच्याही फाईली असतात, संपादक नाही तर मालक, मालकांच्या फाईली असतात, ते संपादकावर घुसळतात, संपादक बिचारा काय करतोय, तो बोलायचाच बंद। बरं, यांच्या फायली ज्या संपादकांकडे असतात ते काढायची सोय नाही कारण मालक मध्ये बसलेले असतात, त्यामुळे त्या फायली निघत नाहीत। माझ्याकडे कृपाशंकरच्या जेवढ्या फायली आहेत त्याच्यावर मुंबईत जेवढ्या लोकांनी जेवढे पैसे कमवले ते मी जर तोंडी सांगेन तर तुमचे डोळे पांढरे होतील आत्ता। आणि तो आज मुंबईचा अध्यक्ष आहे, याच्याबद्दल मला खूप बोलता येण्यासारखं आहे, पण भारताचं पहिलं घर त्याच्यात समाविष्ट आहे म्हणून मी बोलत नाही। मान शेवटी आपणच राखला पाहिजे, याचं कारण हे आज राज्य करत आहेत ते लोक नव्हे, तर जे लोक फासावर गेले, जे लोक इथून सुभाषचंद्र बोसांनी जो हाल काढले आणि त्यासाठी लढले ते गेले, ते आझादींद फौज केली आणि ज्या शेकडो लोकांनी बळी दिले, गांधीवादामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही। पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मिठाचा सत्याग्रह सोडला तर गांधीजींचा कोणतंही आंदोलन अहिंसेने झालेलं नाही, हिंसेशिवाय झालेलं एकही गांधींचं आंदोलन नाही। मला जर कोणी सांगेल तर आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपयाचा चेक मी देतो। हैदराबाद मुक्ती संग्रामात काँग्रेस यांना बंदुका वाटण्यात आल्या होत्या, आल्या होत्या की नाही सांगा, 20 आंदोलनात 44-44 पोलीस स्टेशन जाळण्यात आलं, आलं होतं, 42 तर पत्री सरकार होतं आणि सुरुंग लावले होते आणि रेल्वे रूळ उखडले होते, फक्त मिठाचं आंदोलन फक्त झालं म्हणून अटन बोराने गांधी बांधताना ते मिठाचं आंदोलन दाखवलं, डोक्यावर पडते काठी पडला म्हणून, डोक्यावर पडते काठी पडला म्हणून, दुसरं आंदोलन त्याला दाखवतच आलं नाही। भारताला स्वातंत्र्य हजारो क्रांतिकारक कोलू पिसत होते। मला एकदा शरद जोशी म्हणाले, शरद जोशीने मी म्हटलं हे विषण्ण करणार चित्र काय वाटतं, माझं त्यांचं अनेकदा बोलणं होतं, मतभेद पण आहेत पण बोलणं पण होतं, पण बोलावं अशी माणसं फार थोडी उरली आहेत, पद्मभूषण साहेब त्याच्यासारखे आहेत, त्यांचं कोणाशी पटत नाही असं म्हणतात, बरोबर आहे, पटलंच नाही पाहिजे, अरे एक आहे पटण्या तो की माणसात का तुम्ही, ज्याचा पटत नाही त्याच्याशी माझं लगेच पटत, कारण ज्याचा पटत त्याचा अर्थ त्याला मान्य आहे चाललंय ते, जर मान्य असेल तर मला पट्टा कमा नये म्हणून मी तातडीने इथून परत जाणार आहे, कारण तुम्हाला पटलेलं आहे आणि तुम्ही लवकर बघता ते आयपीएल पासून सगळं। मुद्दा असा आहे, आता पुढच्या मुद्द्यावर मी जातो, मुद्दा असा आहे, मला शरद जोशीने मी म्हटलं की एवढं विषण्ण करणारं चित्र असताना तुम्ही खासदार कशाला झालाय, राजीनामा द्या। अरे म्हणले त्या भवनामध्ये मला काहीतरी प्रश्नता मांडता येतात, म्हटलं त्याने काय होणार आहे, अरे एक्झॅक्टली म्हणला, नेमकं बोललास तू बरोबर, मी पुस्तकाच्या दुकानात गेलो की स्वित्झर्लंडला जेव्हा होतो तेव्हा मला मागे किती किंमत आहे हे बघायला लागायचं नाही त्या पुस्तकाची, सुदैवाने इथे आल्यावर मला प्रत्येक वेळी बघायला लागते कारण मी भ्रष्ट खासदार नाहीये ना, मी माझ्या बरोबर वेगवेगळ्या बायका माझीच बायको म्हणून विमानात नेलेल्या नाही आहेत, त्यामुळे मला पुस्तकाची किंमत बघूनच विमानात प्रवेश करावा लागतो, तर हा मुद्दा प्रॉब्लेम असल्यामुळे मला खरंच वाईट वाटत, पण मला तेव्हा विचार मनात काय येतो की अंदमानात कोलू पिसत असणारे आणि बाहेरची कोणतीही बातमी ज्यांना वर्तमानपत्र मिळत नव्हती असे लोक जे होते त्या लोकांनी तेव्हा कोलू पिसला तेव्हा आपल्याला कधी स्वातंत्र्य मिळेल असा विचार कधी मनात त्यांच्या आला होता। तुम्हाला माहितीये का, तुम्हाला मी आता सांगतो, भगत सिंगांनी आपल्या वडिलांना लिहिलेलं पत्र आहे, मी दुर्दैवाने आज आणलं नाही, मध्ये आता एका भाषणात मी बोललो, 23 मार्च 1931 ला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव तिघांना फासावर दिलं त्याची आठवण आपण काढली नाही, त्या दिवशी आयपीएलचा सामना होता झाला जास्त लोक होते, म्हणजे संपलं सगळं, 100% एकमत आहे की हे रिपब्लिक फुटणार, भारतीय संघराज्य नावाची गोष्ट अजून 50 वर्षांनी अस्तित्वात असणार नाही, पोलीस शाखेचे कोणी उपस्थित असतील त्यांनी लिहून घ्यावं आणि उद्या अटक करावी, कारण ऑलरेडी स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेक लोक अटकेत गेलेले आहेत, त्यात अजून एक मी गेलो तर काय फरक पडतो, त्या कृपाशंकरला म्हणे 106 हुतात्मा व्हायचंय महाराष्ट्रासाठी, प्रयत्न काहीच करत नाही तो त्या दृष्टीने।
असे लोक काँग्रेसमध्ये भरलेले आहेत, मनसेत भरलेले आहेत, शिवसेनेत भरलेले आहेत, भारतीय जनता पक्षात भरलेले आहेत, सगळ्या पक्षात भरले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर म्हणजे आता काय बोलायचं म्हणायचं, म्हणजे उपजच आहे ती, म्हणजे सगळ्या मूळ प्रश्नाचाच जर मूळ काढत गेलं तर होईल. एस एम जोशी म्हणाले होते एकदा, म्हणा मी एस एम मध्ये, की शरद बाकी भरकले सगळं, तेव्हा समाजवादी काँग्रेस तेव्हा फार वातावरण भरलेलं होतं. ते एस एम जोशींना बरी शिक्षा मिळाली वरती, वरून बघत असतील तर आयपीएल बघत असतील ते. मला एक गोष्ट कळत नाही, आज पाण्याचा इतका भीषण प्रश्न आहे. मला मंगेश इथे, मंगेश आहे, साईनाथ आहे आणि वृत्तपत्राशी संबंधित अनेक इथे माणसं उपस्थित आहेत. तुम्हाला माहिती काय होतं ते काय येत नाही इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये, खरी गोष्ट बाहेर सांगू, ऐकायचंय. प्रिंट मध्ये का पेड न्यूज येतात माहितीये, प्रिंट मध्ये मालकच पहिले पेड न्यूजला परवानगी देतो, याचं कारण मालकालाच पैसे हवे असतात. त्याच्या हाताखालच्या माणसाने काय गुन्हा केला, त्याच्या हाताखालच्या माणसाने काय इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याच्या मुलांनी जाऊ नये. मधू दंडवतेंची बायको प्रमिला दंडवते जेव्हा हार्ट अटॅक आला, त्यांना दापोली येऊन मुंबईत आणलं रहिजा हॉस्पिटलमध्ये, तिथे जर काउंटरला एक पटवर्धन, अनिश पटवर्धन मी होतो, सांगितलं हो हे माझे अर्थमंत्री होते, पैसे नाहीत, 25,000 रुपये भरा म्हणले. अर्थमंत्री होते, हे रेल्वे मंत्री होते, मोठे खासदार होते, काही असं 25,000 भरा म्हणले पहिले. तेव्हा कुठून आम्ही जमवून 25,000 भरले. सज्जन राहण्याची ही किंमत आहे, ती किंमत का द्यावी मालक देत नसेल तर वार्ताहरांनी, मला सांगा का द्यावी. जर कमिशनर पैसे भरून कमिशनर होत असेल, ऍडिशनल सीपी जर पैसे देऊन ऍडिशनल सीपी होत असेल, बदल्या जर पैसे देऊन होत असतील, तर हवालदारनी 2 रुपये आणि 5 रुपये घेतले तर गुन्हा आहे, अजिबात नाही. त्यांना काही मुलं नाहीत काय, ते काही इम्पॉर्टंट आहेत काय, इन्फर्टाईल आहेत. आणि हे सगळं जर छापायचं झालं तर माझी तुम्हाला, माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही साधा एक कागद घ्या आणि छापून दाखवा. मी जे आज बोलतोय ते मी बोललो असं छापून दाखवा माझ्या नावाने. चला, मी अटक करून घ्यायला स्वतःला तयार आहे. मला फासावर दिलं तरी मी फाट्यावर मारतो, कारण एवढे लोक तिथे फासावर गेले. ओ, कायदा पाळून स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये का, संयुक्त महाराष्ट्र कायदा पाळून मिळालेलं नाहीये, आणि जज आणि कोर्ट कशी मॅनेज होतात ते सगळ्यांना माहीत झालंय आता. म्हणून तर माहितीच्या अधिकाराच्या याच्याखाली सर्वोच्च न्यायाचे सरन्यायाधीश आणावे लागले. त्यामुळे मुद्दा असा आहे, तुम्ही माध्यमांना कशाला दोष देता, जे तुमचं आहे ते माध्यमात दाखवतात किंवा नाही दाखवत, लपवतात. जे तुम्ही लपवून पाहता, तुम्हाला लपवायचं ते माध्यम लपवतात. माध्यमाच्या मालकाच्या एक दिवशी लक्षात आलं की अरे हे पैसे जर आपल्या लोकांना मिळत आहेत, ते आपल्यालाही मिळू शकतील. त्या दिवशी पेड न्यूज सुरू झालं. त्यात काय चुकलं? मला एक गोष्ट 100% माहिती आहे की गांधीजींनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि इतर असंख्य लोक हरिपुरा काँग्रेसमध्ये निवडून आले, सुभाषचंद्र बोस बरोबर ना, आणि त्रिपुरा काँग्रेसमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला गांधीजींच्या विरोधात. गांधीजी म्हणले पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव आम्ही स्वतःचा पराभव मानतो, त्यामुळे आणि ताप होता, 3 ताप होता.